नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये। कला ही आपल्या मोबाईलमध्ये जेव्हा तो व्हिडिओ आद्वितला दाखवते तेव्हा आद्वित तिला विचारतो, म्हणजे आत्ता तुझे काही पाय मुरगळण्याचे आत्तापर्यंत नाटक करत होती ते सर्व नाटकच होते, तेव्हा कला लगेच म्हणते की अरे मग तू आत्ता इतक्या दिवस माझ्याबरोबर चांगल्या वागण्याचा प्रयत्न करत होता ते सर्व नाटकच होते ना। तेव्हा तर आद्वितची बोलती बंद होते आणि तो मनात म्हणतो की खरंच काय बाई आहे ही। तेव्हा कला म्हणते की आज ना चांदेकर मला मनातील काही ऐकू येत नाही, जे काही आहे ते तुम्ही तोंडातून बोला। तेव्हा अद्वैत म्हणते की नाही तसे नाही, आता तर मी काय बोलू शकतो, तुला तर सर्व कळलेले आहेच, तूच तर तो व्हिडिओ काढून ठेवला, मग जे काही घडले ते मी तुला खरोखर सांगतो। कसे आहे की मला ऑफिसमध्ये इतके काम आहे आणि त्यात तुला इकडे घेऊन यायचे परत घरी घेऊन जायचे, त्यामुळे माझे काम पूर्ण होत नाही ते अर्धवट असतात, आणि एकतर आबांनी तुझी सर्व जबाबदारी माझ्यावर सोपवली, म्हणून मी थोडासा असा विचार केला की तू जर घसरली तुझ्या पायामध्ये थोडासा ट्विस्ट जर आला म्हणजे एक दिवस तू गॅप घेशील आणि माझे काम मी पूर्ण करू शकेल। कलाला खूप राग येतो, कला म्हणते की चांदेकर अरे मी एक दिवस गॅप घेऊ शकते असं विचार तरी कसा करू शकतो, अरे तुला माहिती आहे की गणपती बाप्पा ही तोंडावर आलेत आणि तुला ही सुद्धा माहिती आहे की मला ही ऑर्डर इतक्या कमी वेळात पूर्ण करून द्यायची, अरे चांदेकरांच्या घरातील मूर्ती सुद्धा मीच बनवणार आहे आणि ह्या सर्व मूर्त्या मला व्यवस्थित तयार करून पुन्हा वेळेत त्या द्यायच्या सुद्धा आहेत, अरे जर तुला चार पैसे कमी मिळाले तर तुला त्याचा काही फटका मिळणार नाही परंतु मला मात्र त्याचा सर्वात जास्त फटका बसेल, अरे तुला ही सुद्धा माहिती आहे च्या पैशामधून मी तुमच्याकडून जे पैसे घेतले होते ते पैसे सुद्धा देणार आहे, आई बाबांना कर्ज फेडण्यासाठी तो हप्ता सुद्धा मी देणार आहे, आणि तुला ही सर्व माहिती होते तरी सुद्धा तुम्हाला पाय घसरून पाडण्याचा प्रयत्न केलास, कसला कठीण माणूस आहे रे तू। तर आद्वित म्हणतो की ओके ओके सॉरी, तर कला म्हणते की काय कसली सॉरी, तेव्हा आद्वित म्हणतो की अगं खरे मी मनापासून म्हणतो की खरंच सॉरी, मी असे वागायला नको होते आणि इथून पुढे मी कधीही तुझ्याशी असे नाही वागणार, पण तू सुद्धा प्लीज आबांना हे सर्व सांगू नको, तुला तर माहिती आहे मनापासून तुझ्याशी चांगला वागतो, पण नाही कधी कधी वाईट विचार मनात येतात, परंतु इथून पुढे कितीही वाईट विचार मनात जरी आले तरी मी तुझ्याशी असे नाही वागणार। तेव्हा कला म्हणते की अरे थोडेसे काय खूपच वाईट विचार तुझ्या मनात येत असतात, मी आजोबांना नाही सांगणार परंतु मी तुला एकदा सांगून ठेवते, तू माझ्याशी नीट वाग, समजले ना तुला, आणि अद्वैत खाली मान घालतो, ठीक आहे मी नाही असे करणार असे म्हणतो। तेव्हा कला मनात म्हणते की आजोबांना नाही सांगणार असे म्हटल्यानंतर लगेच पलटी, आगाऊ कुठला हा चांदेकर। त्यानंतर इकडे रोहिणी ही तयार होऊन बाहेर निघते तर राहुल येतो, राहुल म्हणतो की काय ग कुठे बाहेर कामासाठी निघालीस का, तर रोहिणी म्हणते की हो आहे एक महत्त्वाचे काम। तेव्हा रोहिणी म्हणते की मला एक गोष्ट सांग की अद्वैत ऑफिसमध्ये आहे का, तेव्हा राहुल म्हणतो की नाही तो त्या कलासोबत आहे। तेव्हा रोहिणी म्हणते की एक्झॅक्टली, म्हणजे जो तिला स्वतःच्या डोळ्यासमोर सुद्धा कधी उभा करू शकत नव्हता आज तर तो तिच्या मागे मागे फिरतो आणि त्या मुलीसाठी तो स्वतःच्या आईशी बरोबर भांडतो, नक्की मग आद्वितच्या मनात काय चाललेले असेल। तेव्हा राहुल म्हणतो की हो खरंच मॉम पॉइंट आहे, तर रोहिणी म्हणते की अरे मूर्खा हा प्रश्न तर तुला पडायला हवा, पण ते सर्व असो तू निदान त्या कलाचा बदला घेण्याचा प्रयत्न तर करतोस ना। तेव्हा राहुल म्हणतो की हो आपला प्लॅन तर रेडी आहे। तेव्हा रोहिणी खुश होऊन शाब्बास बोलते आणि हे सर्व तू सांभाळून कर। तेव्हा राहुल म्हणतो की हो अगदी फुल ऑफ प्लॅन केलेला आहे। तेव्हा रोहिणी नाईस बोलते, मी सुद्धा तिकडे जाते आणि नक्की त्या आद्वितच्या मनात काय सुरू आहे ते जरा बघूनच येते, आणि येते मी असे बोलून रोहिणी निघून जाते। त्यानंतर इकडे कला ही आद्वितला म्हणत असते की जा तू आता, तू निघालास तरी चालेल। तेव्हा आद्वित म्हणतो की ठीक आहे आणि तो जायला निघतो आणि तेवढ्यात लगेच त्याचा पाय चिखलाने भरतो। तेव्हा लगेच आद्वित ओरडतो की ए चिखल। तेव्हा कला म्हणते की तू चिखल वगैरे ओरडायचे नाही, अरे तो चिखल नाही मूर्त्या बनवण्यासाठी मळून ठेवलेली माती आहे। तेव्हा आद्वित लगेच कलाचीच ती बादली उचलायला घेतो। तेव्हा कला म्हणते की अरे तू माझे पाणी घेऊ नकोस, तर आद्वित म्हणतो की माझ्या पायाला चिखल लागला मी घेणार, पाय धुवायचा मला। तर कला म्हणते की अरे नको धुवूस, आद्वित विचारतो की का, तर तेवढ्यात रॉकेट येतो। रॉकेट म्हणतो की अगं कला ताई माझे जेवण झाले तोपर्यंत तुम्ही पटकन जा आणि जेवण करून घ्या, आणि तेवढ्यात रॉकेटचे लक्ष आद्वित रावांच्या पायाकडे जाते आणि काय हो दाजी पाय तर तुमच्या चिखलात गेले। तेव्हा कलाने आद्वितचा हात हातामध्ये धरलेला असतो आणि ती
रॉकेटला म्हणते की अरे रॉकेट, त्यांचा पाय चिखलात नाही गेला, ते आपल्याला मदत करण्यासाठी आलेत आणि अजून 4 मूर्त्या बनवायच्या म्हटल्यानंतर मातीतही मळवायला हवीच. मग तो आपल्याला मदत करतो, मग तुझे जेवण तर झाले, मग जा तू रंग कामाला सुरुवात कर, मी आलेच. तर रॉकेट म्हणतो की हो, पण तुम्ही दोघे सुद्धा लवकर जेवून घ्या. आणि रॉकेट निघून जातो तर रक्काला म्हणते की अरे तू तर आत्ताच मला म्हटला होता की तुम्हाला मदत करणार आहेस, मग कर ना मदत. तर लगेच अद्वितला खूप चीड येते आणि तो मनात म्हणतो की ही मला ब्लॅकमेल करते काय, ठीक आहे वेळ आल्यानंतर बघतोस तिच्याकडे. तर कला म्हणते की अरे चल, आज माती कशी मळवतात ते मी तुला शिकवते. आणि पॅन्ट थोडीशी तू वर अशी दुमटून घे आणि ती अद्वितच्या हाताला धरते आणि चल आज आपल्याला मस्त मातीमध्ये नाचायचे असे खुशून म्हणते. तेव्हा दोघे एकमेकांच्या हाताला हात धरतात आणि कला म्हणते की चल कर नाचायला सुरुवात. आणि दोघे एकमेकांच्या हाताला धरून मस्त ते एकमेकांच्या पायावर पायसुद्धा देतात आणि मस्त नाचत असतात. तर कला खूपच खुश असते आणि अद्वितसुद्धा अगदी मग्न होतो आणि दोघांची मस्त सुरू असते. आणि तेवढ्यात गाडीतून रोहिणी तेथे येऊन पोहोचते. रोहिणी आतमध्ये तिकडे येते आणि डोकावून बघते, थोडासा हा ते कापड फाटलेले असते. तेव्हा त्या आवाजाने ती समोर येते आणि बघते तर काय, अद्वित आणि कला एकमेकांना धरून ती माती अशी मिसळी एकत्र करत असतात आणि नाचसुद्धा करत असतात. आणि त्या दोघांना असे एकत्र नाचताना बघून का रोहिणी मनात विचार करते की मी तरीच म्हणते की अद्वित तिकडे इतका का रमतोस, मग ह्युनिस तर आता सरोज वहिनीला द्यावीच लागेल, मग आता प्लॅन बीन काही नाही तर कट रचायला हवा. रोहिणी लगेच त्या दोघांचा आपल्या मोबाईलमध्ये फोटो काढून घेते. अद्वित आणि कला इतके खुश असतात आणि एकमेकांबरोबर डान्स करत ते मस्त माती हे एकत्र करत असतात. रोहिणी मात्र त्यांचे फोटो काढत असते आणि त्याच वेळेस कलाचा पाय घसरणार तर अद्वित लगेच तिला धरतो आणि तिला मिठीत घेतो. कलासुद्धा खूप खुश होऊन त्याच्याकडे बघत असते आणि लगेच रोहिणी हा सर्व फोटो काढून घेते. आणि खरंच दोघे एकमेकांबरोबर खूप खुश असतात आणि रोमांटिक होऊन एकमेकांकडे बघत असतात. तर रोहिणी हे सर्व बघून म्हणते की वाव, खरंच काय पोज आहे. आणि सरोज वहिनीला भडकवण्यासाठी आणि पटवण्यासाठी हा अगदी परफेक्ट फोटो आहे आणि अगदी तसेच कला आणि अद्वित एकत्र असतात. ही खुश होते आणि खरंच या दोघांनी इतकी छान पोज दिली. ब्रड्स हे मस्त पोझिशनमध्ये आहेत. मग आता ह्या ब्रड्सचा तुझीवाट मी कसा बंद करते ते बघतच राहा म्हणून रोहिणी खूपच खुश होते कारण तिच्या मनासारखे फोटो अद्वित आणि कलाचे आलेले असतात. नंतर रोहिणी तेथून निघून जाते तर अद्वित हा कलाला म्हणतो की सर्व पाय चिखलाने भरलेत आणि माझी पॅन्ट सुद्धा खराब झाली. ती पॅन्ट एक्सपेन्सिव्ह पॅन्ट आहे हे तुला माहिती आहे का? तर कला म्हणते की नाही रे, मी कुठे असे एक्सपेन्सिव्ह कपडे वापरत असते, मी तर साध्या साड्या वापरते. तेव्हा अद्वित म्हणतो की काही कसे बोलते, आता हे सर्व पाय मला धुवावे लागेल. आणि तेवढ्यात तेथे रॉकेट येतो. अद्वितची चिडचिड सुरू असते की पॅन्ट आता ओली होणार आणि ते ओलं घेऊनच मला इथे बसावे लागणार. आणि तो बाहेर जातो तर कला म्हणते की अरे रॉकेट, बघतोस ना तुझे दाजी किती मनापासून मला मदत करत होते आणि शेवटी काय मिळाले की फक्त चिडचिड. तेव्हा रॉकेट म्हणतो की ताई अगं असे का करते, त्यांना इतक्या मोठ्या कामाची सवय आहे का? अगं इतका मोठा माणूस कोण आहे तो अद्वित चांदेकर? सोन्याचे हिऱ्याचे मोठे व्यापारी आहेत ते. कलाला मात्र गालातल्या गालात हसू येत असते. अगं तायडे, तू एवढं सांगते पण तुला ते जमते, त्यांना ते जमते का? तरी सुद्धा त्यांनी तुला मदत केली ना. अगं म्हणून मी तुला सांगतो की खरंच सोन्यासारखा माणूस आहे तो, एकदम 24 कॅरेट सोन्याचे दाजी आहेत माझे. तेव्हा कला म्हणते की बाद झाले, तू तर बरी तुझ्या दाजींची बाजू घेतो, मग आता चर्चा बाद झाली. अरे जर आपण हात पटापटा चालवले नाही आणि काम जर व्यवस्थित झाले नाही तर आपल्यावर चिडचिड करण्याची वेळ येईल. आणि तेवढ्यात कलाच्या लक्ष देते आणि ती रॉकेटला म्हणते की अरे तुला बाबांना मदत करण्यासाठी मिसळीच्या स्टॉलवर सुद्धा जायचे होते. अरे जा ना, मग संध्याकाळ होत आली, गर्दी खूप वाढेल, मग वाटले तर स्टॉल बंद करून तू परत माघारी ये. नक्की ना ताई? तर रॉकेट निघून जातो आणि इकडे रोहिणी घरी येते आणि ते फोटो ती मोबाईलमधील सरोजला दाखवते. तर सरोजचा राग हा खूप वाढतो. ते सर्व बघून रागानेच ती फोन फेकून देते. तेव्हा रोहिणी म्हणते की अगं सरोज वहिनी माझा फोन आहे तो. त्यांच्या रोमांसमुळे तू माझ्या फोनची वाट कशाला लावतेस? तर सरोज म्हणते की हे बघ रोहिणी, तू रोमांस वगैरे शब्द वापरू नकोस. रोहिणी म्हणते की मग मी काय बोलू, हे दोघांचे जे काही चालू आहे ना त्यानंतर मला कुठलाही असा शब्द आठवला नाही. सरोज वहिनी मी तुला खरं सांगते की त्या कलाने पूर्णपणे आपल्या अद्वितला अडकवलेस. अगं आपला अद्वित हा कधीही काम न सोडणारा, कधीही कामात हलगर्जीपणा न करणारा, तो वर्किंग डे सोडून आपल्या बायकोबरोबर तिच्या मागे गेला. आणि वर तर हे सुद्धा दिवसा ढवळ्या सुरू आहेत त्यांचे. त्या कलाने नक्की आपल्या अद्वितवर काहीतरी जादू केली.
तेव्हा सरोजला रोहिणीचा खूप राग येत असतो. रोहिणी म्हणते की अगं सॉरी, मी चोरून हे सर्व शूट केले, पण काय करणार, मी माझ्या मनात डाऊट होता आणि मला ते क्लिअर करावेसे वाटले म्हणूनच मी तिकडे गेले, आणि तिकडे गेल्यानंतर हे कोड मात्र माझे सुटले. आणि हे बघ सरोजवहिनी, हे फक्त मी तुझ्या आणि तुझ्यासाठीच केले, म्हणजे हेच बघ अगं तू किती सरळ मार्गाने वागतेस आणि हे दोघे तुला अंधारात ठेवायला नको म्हणून मी हे सर्व केले आणि त्याबद्दल सॉरी सुद्धा. अगं मी आपल्या अद्वैताविषयी हे सर्व बोलले, परंतु आजकाल मात्र आपला अद्वैत पूर्णपणे बदललेला आहे हे जरा स्पष्ट दिसते. अगोदर तर आपला अद्वैत केव्हाही असा नव्हता, हे सर्व त्या कलाने केले. आणि सरोज रागाने तिच्याकडे बघत असते तेव्हा रोहिणी म्हणते की अगं सरोजवहिनी तू ओके तर आहे ना, तू मात्र टेन्शन घेऊ नकोस, मी आहे ना तुझ्या सोबत कायम. फक्त एक गोष्ट तुला सांगावीशी वाटते की तू त्या कला आणि अद्वैतला जास्त मोकळीक देऊ नकोस. त्यांचे हे प्रेम प्रकरण जर पुढे गेले तर आयुष्यभर आपल्याला ते भोगावे लागेल आणि त्या कलाचा आपल्याला खूप त्रास होईल. मग त्या अगोदरच तू हे प्रकरण हातात घे आणि त्यांना योग्य मार्गावर घेऊन ये. आणि अजून तसेही तुझा या घरामध्ये दरारा आहेच, मग मी खात्रीने सांगू शकते की तू हे व्यवस्थित हँडल करू शकते. तेव्हा रोहिणी ते फोटो दाखवून आणि सरोजला ती सर्व कान भरून ती तिथून निघून जाते. सरोजला मात्र खूप टेन्शन आलेले असते. त्यानंतर इकडे कलाचे अजून बरेचसे काम बाकी आहे ही तिच्या लक्षात येते, त्यामुळे वेळ तर खूप लागेल. आणि तेवढ्यात अद्वैत तिला म्हणतो की खरे चल आता निघूयात, खूप उशीर झालेला आहे, अजून किती बाकी आहे. तर कला म्हणते की अरे चांदेकर, अजून तर खूप बाकी आहे, मला तर खरंच खूप वेळ लागेल. हा अद्वैत म्हणतो की चल मग ठीक आहे मी निघतो. तेव्हा कला मनात म्हणते की अरे लगेच काय ठीक आणि लगेच निघाला, मला वाटले तर हा म्हणेल काही विडी विडी आहेस का, इथे कुठे राहते, परंतु नाही हा तर काहीच म्हटला नाही, याला तर काहीच फरक पडत नाही. तर अद्वैत तिच्याकडे बघत मनात म्हणतो ही खरे काही नाटक तर करत नसेल ना. कला सुद्धा अद्वैतकडे बघत मनात म्हणते की अरे विचार ना की मी थांबू का असे. तर अद्वैत सुद्धा लगेच ते ओळखतो आणि मनात म्हणतो की मी कशाला थांबू हिच्यासाठी, मी कशाला म्हणू की थांबू म्हणून. तेव्हा कला परत मनात म्हणते की हा कसला मला हे विचारतोस. तेव्हा अद्वैत पुन्हा मनात म्हणतो की आता हिच्यासाठी आणखीन काय करू, आणि इतके चांगले मात्र वागणं सुद्धा चांगलं नाही, मग हिला सांगू की नको. तेव्हा कला त्याच्याकडे बघत मनात म्हणते की अरे प्लीज चांदेकर थांब ना. आणि अद्वैत लगेच मनात ठरवतो की ठीक आहे मी लगेच हिला सांगतो. आणि लगेच तो कलाला डायरेक्ट म्हणतो की ठीक आहे तू म्हणतेस तर मी लगेच निघतो. आणि अद्वैत जाण्यासाठी बाहेर जातो तर कलाला खूप वाईट वाटते आणि ती लगेच आपल्या आजोबांना म्हणजे आबांना फोन करते. तेव्हा आबा विचारतात की काय सुनबाई कसे चालले तुझे काम. तर कला म्हणते की आओ आजोबा छान सुरू आहे, पण मी तुम्हाला हे सांगण्यासाठी फोन केला होता की आज माझे खूप काम बाकी आहे, त्यामुळे तेच सांगण्यासाठी मी तुम्हाला फोन केला होता की आज मी इथे थांबते. आबा म्हणतात की ठीक आहे आणि अद्वैत सुद्धा तुझ्या सोबत आहे ना. तर कला म्हणते की नाही तो तर आत्ताच गेला. आबा म्हणतात की काय. तर कला म्हणते की हो मी तुम्हाला फक्त इतके सांगण्यासाठी फोन केला होता की आबा काळजी करू नका मी इथेच थांबते, आजोबा आत्ता माझे काम सुरू आहे, मी ठेवते फोन. तेव्हा आबा म्हणतात की ठीक आहे. तेव्हा आबा लगेच अद्वैतला फोन करतात. अद्वैत तर गाडी जवळच आलेला असतो आणि तो घरी यायला निघणारच असतो. तेवढ्यात आबांचा फोन आल्यानंतर तो लगेच फोन घेतो. अद्वैत विचारतो की काय आबा. तर आबा म्हणतात की काय रे अद्वैत, कला तेथे रात्रभर थांबणार, तेथे काम करत राहणार आणि तू काय लगेच निघून आलास का, त्यामुळे हे बघ तू सुद्धा तिच्या सोबत थांब आणि तिला मदत कर. तेव्हा अद्वैत म्हणतो की ठीक आहे आबा आणि फोन ठेवतात. तर अद्वैत मनात म्हणतो की ह्या आती अगवणे हे मुद्दाम केले असणार, म्हणून अद्वैतला कलाचा खूप राग येतो आणि तो लगेच इकडे आतमध्ये येतो. अद्वैतला बघून मात्र कला खूप खुश झालेली असते आणि तिला काम करता करता हसू सुद्धा येत असते. अद्वैत तिच्याकडे बघत मनात म्हणतो की हे हसते आणि तो डायरेक्ट कलाला म्हणतो की मला माहिती आहे की हे सर्व तूच केले ना. तेव्हा कला म्हणते की अरे चांदेकर काय झाले. अद्वैत लगेच तिला म्हणतो की वेड पांघरून पेडगावला जाऊ नकोस, आबांना तूच हे सर्व सांगितले ना. तर कला म्हणते की का रे, का तुला असे वाटले असे. मला तर असे वाटले की तुला माझ्याविषयी काहीतरी वाटले असेल म्हणून तू परत माघारी आलास. अरे कसे की हल्ली जरा तू जास्तच चांगला माझ्याशी वागतो म्हणून तुला माझी दया वगैरे आली असेल असे मला वाटले होते आणि तू परत माघारी आला असे वाटले. तेव्हा रॉकेट सुद्धा त्या दोघांचे बोलणे ऐकत असतो. तेव्हा अद्वैत तिच्याकडे बघत मनात म्हणतो की हे चांगला नवरा वागणे हे जरा काही विचित्रच आहे आणि मुद्दाम हसून म्हणतो की हो हो खरं तर तोच विचार माझ्या डोक्यात सुरू होता. आणि तेव्हा मला आबांचा कॉल आला आणि मग मी त्यानंतर विचार केला की का तुला एकटीला असे एका ठिकाणी सोडून जायचे ते, म्हणून मी मागे परत आलो. तू एकटी इथे कुठे राहशील म्हणून मी सुद्धा तुझ्या सोबतीला आलो. मी बसून राहीन इथे, तू तुझे काम करत राहत.
खूप आनंद होतो आणि ती त्याच्याकडे बघून हसत असते. तेव्हा कलाने खाली बघितल्यानंतर तो मुद्दाम रागाने कलाकडे बघत असतो आणि पुन्हा कलाने वर बघितल्यानंतर पुन्हा तो तिच्याकडे बघून हसतो. तेव्हा मात्र संध्याकाळ झालेली असते आणि राहुल इकडे आपल्या ज्या माणसाने त्याने ते काम हे उद्ध्वस्त करण्यासाठी ज्या माणसांना सुपारी दिलेल्या असते त्या गुंडांना तो फोन करतो आणि काम तर लवकरात लवकर झाले पाहिजे, पत्ता व्यवस्थित आहे ना तुमच्याकडे, मग आजच्या आज तेथील सर्व मूर्त्या पळवायच्या, तुमच्या हातात फक्त एकच दिवस आहे, लक्षात तर आहे ना. तेव्हा तो गुंड म्हणत असतो की हो माहिती आहे. तर राहुल म्हणतो की माहिती नाही, लक्षात असून द्या, मूर्त्या जर पळवल्या गेल्या नाही तर पैसे तर तुम्हाला मिळणार नाहीच, तुमचा जीव सुद्धा घ्यायला मी मागे पुढे बघणार नाही. तेव्हा तो गुंड म्हणतो की साहेब तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुमचे काम नक्की होईल. आणि राहुल त्यांना फोन ठेवण्यासाठी सांगून कामाला लागायला सांगतो. तेव्हा मात्र ते गुंड लगेच कामाला सुरुवात करतात आणि लगेच ते गुंड तेथे वर्कशॉपवर येऊन लपतात. तेव्हा कला आणि अद्वैतला डोकान बघतात तर ते तिथेच असतात म्हणून एकाका ठिकाणी एक एक लपतो. त्यानंतर इकडे सरोज रागाने विचारते की काय अद्वैत अजून घरी आलेला नाही का. तेव्हा अंजू बोलणार तोच लगेच आबा म्हणतात की हो आज ते दोघे तिकडेच थांबणार आहेत, म्हणजे कलाला कामासाठी आज तिकडे थांबावे लागणार होते. मग मीच अद्वैतला सांगितले की तू तुझ्या सोबत तिकडे थांब म्हणून. तेव्हा सरोजला तर आणखीन राग येतो आणि रागानेच ती रूममध्ये निघून जाते. त्यानंतर इकडे अद्वैतला झोप लागून गेलेली असते आणि कलाला सुद्धा खूप जांभळा येत असतात. अद्वैतला जाग येते आणि तो घड्याळात बघतो आणि पुन्हा कलाकडे बघून झोपी जातो. कलाला सुद्धा काम करता करता झोप येत असते आणि कलाच्या हातातील जी टूप असते ती खाली पडते आणि त्या आवाजाने लगेच अद्वैतला जाग येते. अद्वैत म्हणतो की काय झाले, तर कला लगेच उठते आणि काही नाही, तू निवांत झोप, गुड नाईट. तेव्हा अद्वैत मनात म्हणतो की कसली गुड नाईट, कसले टेन्शन आहे, सर्वत्र पसारा आणि एकतर अजून सुद्धा मी कपडे चेंज केलेले नाहीत, ब्रश सुद्धा केलेला नाही आणि तसाच झोपतो. माझ्या आयुष्यामध्ये इतकी वाईट नाईट कधीही आली नव्हती आणि मला वर म्हणते की काय गुड नाईट. आणि हा भाग येते संपतो. पुढील भागामध्ये राहुलने जी गुंड पाठवलेले असतात तर ते गुंड सर्व मूर्त्या चोरून घेऊन जात असतात. तर कलाही ओरडते बाप्पांच्या मूर्त्या हे चोरी गेल्या आणि तेवढ्यात बाळूकाका येतात आणि मूर्त्या चोरी गेला काय सांगतात आणि मूर्त्या जर व्यवस्थित डिलिव्हरी नाही झाली तर कस्टमर माझी वाट लावतील म्हणून बाळूकाकांना खूप टेन्शन येते. तेव्हा अद्वैत लगेच ते गुंड गाडीतून मूर्त्या चोरून घेऊन जात असतात तर लगेच त्यांच्या गाडीचा पाठलाग करतो आणि त्यांच्या मागे येऊन त्यांना चांगले मारतो आणि त्या मूर्त्या परत घेऊन येतो. तर बाळूकाका हा अद्वैतला विचारतात की आमच्या मूर्त्या कुठे आहेत, तर अद्वैत म्हणतो तुमच्या मूर्त्या इथे आहेत म्हणून अद्वैत पुन्हा सर्व मूर्त्या घेऊन येतो. तेव्हा कलाला खूप आनंद होतो आणि ती अद्वैतला म्हणते की तुझे हे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही. तेव्हा कला आणि अद्वैत एकमेकांकडे बघून खूप खुश होतात. तर आता पुढे काय काय होत राहणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा. धन्यवाद.